नमस्कार मी राणिका श्रीवाल आणि आपण पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले तर कोरोना हरेल आणि देश नक्कीच जिंकेल म्हणून घरातच रहा आणि सुरक्षित रहा आणि पाहत राहा विश्वासार्हता बातम्यांसाठी फक्त न्यूज टुडे ट्वेंटी नगरपातर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुल उलुम अक्कलकुवा संचली जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी येथील विलगीकरण कक्षातून एकशे चव्वेचाळीस क्वारंटाईन नागरिकांना चोवीस एप्रिल रोजी सोडण्यात आले असून मदरशाचे विश्वस्त आणि स्वयंसेवकांनी क्वारंटाईन नागरिकांना मास्कचे वाटप करून कोरोनाच्या बचावासाठी घराबाहेर न पडता स्वतःसह कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आणि रमजानच्या महिन्यात नमाज उपवास आदी घरातच करण्याचे आवाहन केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर आलमगीर सह शहरातील इतर भागातील एकशे अठ्ठावन्न नागरिकांना बाराबाबळी मदर्शाच्या विलगीकरण कक्षात चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते यापैकी चौदा नागरिकांना अठरा एप्रिल रोजी सोडण्यात आले तर उर्वरित एकशे नागरिकांना शुक्रवारी सोडण्यात आले या नागरिकांना पुढील चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे यावेळी मदर्शाचे आज व्यवस्थापक सय्यद सादिक अत्तार मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मनसुरभाई शेख मौलाना कारी अब्दुल कादिर मौलाना नाझीम शाहिद पठाण आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते मदर्शाचे मुख्य मौलाना गुलाम मुस्तफा यांनी कोरोना हे संपूर्ण मानव जातीवर ओढवलेले संकट आहे या संकटात सर्वांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे या महामारीचा कोणत्याही कोणत्याही धर्म जातीशी संबंध नसून अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले तर देशासह जगातून ही महामारी जाण्यासाठी अल्लाह चरणी त्यांनी प्रार्थना केली रमजान हा पवित्र उपासनेचा महिना असून या महिन्यात संयमाची शिकवण मिळते कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिक संयमाने लढा देत आहे रमजान मध्ये प्रत्येक मुस्लिम समाज बांधव प्रशासनाच्या नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करण्यासाठी आपले योगदान देऊन घरातच रमजानची उपासना करणार असल्याचा विश्वास मनसुरभाई शेख यांनी व्यक्त केला आसिर यांनी बाराबाबळी मदर्श आणि मानुसकीच्या नात्याने कोरोनाच्या युद्धात आपले योगदान दिले आहे विलगीकरण कक्षात क्वारंटाईन नागरिकांचा नाश्ता चहा पाणी आणि जेवणासह सर्व भौतिक सुविधा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता संपूर्ण सुविधा ब्रदर्स आणि दिलेली आहे भविष्यात या सेवेच्या नावावर कोणीही बिल अथवा अनुदान लाटू नये याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तर क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनी देखील मदरशाच्या विश्वस्तांनी निस्वार्थ भावनेने दिलेल्या उत्तम सेवेचे कौतुक करून आभार व्यक्त केले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी